नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। तुम्हाला माहितीच आहे, माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या विषयांची आपण माहिती घेतो। तर आजचा विषय काय आहे माहिती का? डायबिटीज आणि केळं। तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा जेव्हा एखाद्याला डायबिटीज होतो त्या त्यावेळी केळं अगदी हद्दपार करून टाकलं जातं। तर खरंच हे केळं हद्दपार करायची गरज आहे का? तुम्हाला डायबिटीज असेल तर तुम्ही केळं खाऊ शकता का? हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। कारण मला बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो, किंवा मी खूप लोक असे बघितलेले आहेत की जे सांगतात की मी केळं खाणार नाही कारण मला डायबिटीज आहे। काय असतं माहिती का? मधुमेह असेल तर रक्तातली साखर ऑलरेडी वाढलेली असते। त्याचं कारण असं असतं की शरीरामध्ये एकतर इन्सुलिन तयार होतच नाही, किंवा झालं तरी ते त्याला हवं असलेलं कार्य योग्य प्रकारे करत नाही, म्हणून तुमच्या रक्तातली साखर वाढलेली असते। मग काय होतं माहिती का? केळ्यासारखी जी फळं आहेत ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फ्रुक्टोज म्हणजे नॅचरली आढळणारी साखर आणि कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बोदक आहेत, अशी फळं सगळ्यात पहिले हद्दपार केली जातात। पण तसं बघायला गेलं तर सगळ्याच फळांमध्ये थोड्याफार प्रमाणात साखरही असते आणि कार्बोहायड्रेट्ससुद्धा असतात। फक्त फरक एवढाच आहे की केळ्यामध्ये हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे असं म्हटलं जातं की तुम्हाला मधुमेह झाला की केळं अजिबात खाऊ नका। पण केळ्यामध्ये फ्रुक्टोज आणि कार्बोदक याच्याबरोबरच खूप सारे बाकीचे न्यूट्रिएंट्स पण आहेत, जसं पोटॅशियम आहे, विटॅमिन B6 आहे, विटॅमिन C आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये फायबर्ससुद्धा भरपूर प्रमाणात आहेत। आणि तुम्हाला जर डायबिटीज असेल तर पोटॅशियम काय किंवा फायबर्स काय, तर ह्या न्यूट्रिएंट्सची सुद्धा तुम्हाला गरज असते। भरपूर फायबर्स असतात, म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की तुमचं पोट जर साफ होत नसेल तर तुम्हाला केळं खायला सांगतात, त्यामुळे तुमचं पोट लवकर साफ होतं। आणि अजून एक गोष्ट म्हणजे बनानाचा GI सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे। बनानाचा GI हा 45 ते 60 रेंजमध्ये आहे, म्हणजे हा GI मीडियम आहे। एका मीडियम साईजच्या म्हणजे 100 ग्रॅम केळ्यामध्ये खालील प्रमाणे पोषक तत्व आहेत। तुम्ही पॉज करून हा तक्ता वाचू शकता। तर आता केळ्याची सगळी माहिती तर मी तुम्हाला सांगितली आहे, आता प्रश्न असा आहे की हे केळं हद्दपार करायचं की नाही। तर खरं सांगायचं तर केळा हा अतिशय स्वस्त, मस्त, सगळीकडे अवेलेबल असलेलं आणि पौष्टिक फळ समजलं जातं। तर आता डायबिटीज जर तुम्हाला असेल तर तुम्ही केळं खाऊ शकता, पण हे केळं खाण्यासाठी काही नियम आहेत, ते नियम मी तुम्हाला आता सांगते। त्याप्रमाणे जर तुम्ही खाल्लं तर केळंही तुम्ही एन्जॉय करू शकाल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केळं जेवढं जास्त पिकलेलं असेल तेवढी त्याच्यामध्ये साखर जास्त असते, त्यामुळे केळं तुम्हाला जर खायचं असेल तर निवडताना जरा कमी पिकलेलं केळं तुम्ही खाऊ शकता। दुसरी गोष्ट म्हणजे कच्चं केळं। कच्च्या केळाचे वेगळे वेगळे पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकता, म्हणजे तुम्हाला केळ्यामध्ये असलेलं सगळं पोषण मिळेल। वेगवेगळे पदार्थ म्हणजे काय? तर हे कच्चं केळं जे आहे ते उकडून तुम्ही त्याची भाजी करू शकता, त्याची कोशिंबीर करू शकता, त्याची थालीपीठ करू शकता। अशा प्रकारे कच्चं केळं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केळ्याचा पोर्शन साईज। एक छोट्या 80 ते 100 ग्रॅमचं केळं तुम्ही जरूर खाऊ शकता, कारण ह्या छोट्या केळ्यामध्ये साधारण 12 ते 15 ग्रॅम कार्बोदक असतात। अशा प्रकारे पोर्शन कंट्रोल करून तुम्ही केळं खाऊ शकता। केळ्याचे सगळे बेनिफिट्ससुद्धा त्यामुळे तुम्हाला मिळतील। आणि छोटंसं केळं खाल्लं तर त्यामुळे रक्ताच्या साखरेमध्ये जास्त चढउतार होणार नाहीत। आता पोर्शन साईज झाला। आता चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्यावेळी तुम्ही केळं खाल त्या त्यावेळी त्याच्याबरोबर तुम्ही हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन्स घ्या। हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन्स म्हणजे साजूक तूप, अक्रोड, बदाम, पिस्ते, काजू, सगळ्या प्रकारच्या तेलबिया म्हणजे सूर्यफुलाचं बी, जवस, भोपळ्याचं बी, एखादा छोटासा चीजचा तुकडा, एखादा छोटासा पनीरचा तुकडा, किंवा दही आणि केळ्याची कोशिंबीर, अशा पद्धतीने जर तुम्ही केळं खाल्लं तर त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही, त्यामुळे तुमची साखर वाढणार नाही। आणि बाकीचं डाएट तुम्ही बॅलन्स्ड घ्या। एखाद्या गोष्टीला हद्दपार करायचं आणि बाकीचं तर सगळं खायचं किंवा बॅलन्स्ड डाएट खायचं नाही, असं केलं तर तुमची साखर वाढणारच आहे, त्यामुळे एकट्या कुठल्या तरी फळाला ब्लेम करून चालणार नाही आहे। आणि काय होतं, कधीकधी तुम्हाला डायबिटीज असेल तर कडकडून भूक लागते। मग अशी भूक लागली की तुम्ही काय करता? बिस्किटं खाता, ब्रेड खाता, असे सोपे किंवा एखादं पॅकेज्ड फूड खाता। तर मैदा, साखर, ब्रेड असे पदार्थ खाण्यापेक्षा
त्यापेक्षा तुम्ही केळं खाऊ शकता, कारण तुम्ही जर प्रवासात असाल तर तुम्ही केळं न खाता ह्या ज्या गोष्टी खाल्ल्या तर त्याचा तुम्हाला नक्कीच त्रास होईल, त्यापेक्षा केळं बरं ना. तर थोडक्यात पण महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर मधुमेह असेल तर तुम्ही वर सांगितलेले सगळे नियम पाळून केळं जरूर खाऊ शकता, अगदी हद्दपार करायची गरज नाही आहे. कारण केळं हे स्वस्त, मस्त आणि सगळीकडे अवेलेबल असलेलं फ्रूट आहे आणि ह्याच्यामध्ये पोटॅशियम, फायबर्स, B6 आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे तुम्हाला यातनं पोषणही मिळेल. आता मी केळं आणि मधुमेह याबद्दल तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या दूर करायचा प्रयत्न केलेला आहे. तरीही तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये जरूर विचारा. तर असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.